माझे 50% जे लेक्चर होतात ते डिजिटल ॲडिक्शनवर होतात, वर्तनात्मक व्यसन. हां, हे लेटेस्ट प्रकार आहे. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर मी जर तंबाखू दारूबद्दल बोलायला गेलो तर शिक्षक म्हणतात ते सोडा, मोबाईल कसं सोडवायचं ते सांगा. म्हणजे मला समोरून डिमांड आहे की मोबाईल पासून कसं वाचायचं यांना शिकवा मुलांना. अगदी छोटी छोटी मुलं जे अजून जन्म घेतला आहे, ज्यांना चमच्याने फीडिंग चालू आहे, त्यांच्या समोर ते मी पाहिलं एक पोयम लावली जाते किंवा एखादी कविता किंवा एखादं गाणं, जसं नानी तेरी मोर निको मोर ले गया, आणि मुलगा बघत बघत मस्त तो जेवतोय. म्हणजे इनपुटच तसं दिलं जात आहे ना. नाही, ते काय आहे की आई वडिलांना वेळ नाही, मग कोण ह्याच्याबरोबर डोकं फोडणार. त्याच्यावेळी तू घे मोबाईल, तू त्याच्यात कमीत कमी बिझी राह, पण आई वडिलांना कळत नाही. आणि इव्हन तो छोटासा एवढा मुलगा आहे 1 वर्षाचा, तो पण म्हणजे जेवायचा असेल नानी नानी असं म्हणून तो हे सांगतोय की ते लावा तर मी जेवणार आहे. त्याचं पण कंडिशनिंग झालेलं आहे, तसं प्रोग्रामिंग झालेलं आहे. मला हे सांगायचं की त्या मोबाईल किंवा त्या आयपॅड किंवा टॅबलेट जे काय असेल त्याच्यातून जी ब्ल्यू लाईट येते ती खास करून लहान मुलांच्या डोळ्यांसाठी फार घातक आहे. ओके. हा, आणखीन एक ह्याच्यामध्ये ट्रेंड मी बघितलाय की रात्री झोपताना लोक युट्यूबवर किंवा नेटफ्लिक्सवर मूवीज बघत असतात. बरोबर. आता त्यांनी काय होतं की तुम्हाला रात्री झोप यायला पाहिजे, पण त्या ब्ल्यू लाईट डोळ्यातून आतमध्ये जाते ना, तर आतमध्ये आपल्या एक ग्रंथी असते, पिनियल ग्लँड. ओके. पिनियल ग्रंथी म्हणतात, त्याच्यातून मेलॅटोनिन नावाचा एक स्राव निघतो आणि हे मेलॅटोनिन आपल्या झोपेसाठी फार आवश्यक आहे. आणि तुम्ही जर रात्री झोपेतून ते व्हिडिओ बघितलात तर तुमची झोप तेवढी डिले होते. ओके. कारण मेलॅटोनिन लाईट असताना निघत नाही, काळोख पाहिजे. ओके. तर त्यामुळे झोपेचं सायकल पण ह्यांचं डिस्टर्ब होत, त्यामुळे पूर्ण दिवस डिस्टर्ब होत. एक्झॅक्टली. आणि डोळ्यावर इफेक्ट येतो तो वेगळं. आणि काही लोकांना सवय आहे की सगळीकडे घेऊन जातात, आता बाथरूम मध्ये पण मोबाईल घेऊन जातात, वॉशरूम मध्ये पण सर्रास असतात लोक. नाही, आमच्याकडे केस झाली की बिझनेसमॅन आता त्याला मोबाईलची सवय, करोडपती, घेऊन गेला बाथरूम मध्ये. आता बाथरूम मध्ये गेल्यावर आतून लॉक बघतोय, फोन आला, त्याचे स्टॉक मार्केट, जसं आता या व्हायरसमुळे स्टॉक मार्केट कोलॅप्स झालं, त्याला न्यूज आला की स्टॉक मार्केट कोलॅप्स झालं, आपल्या करोडोचं नुकसान झालंय. त्याने ती न्यूज ऐकली, त्याला धसका बसला, शॉक लागला, छातीत दुखायला लागला, स्पाझम मध्ये हार्टची आर्टरी है ना, शॉकिंग न्यूजने त्याला हार्ट अटॅक आला. तो उठायचा प्रयत्न करतो, त्याला जमलं नाही, घरच्यांना वाटलं आंघोळ करतोय, भरपूर वेळ झाला नाही, दरवाजा तोडला तेव्हा कळलं की ही इज डाईड बिकॉज ऑफ हार्ट अटॅक. तो न्यूज ते टीव्ही मोबाईल मुळे, राईट. त्यामुळे आपण एक असा नियम ठरवूया की काय कुठे घेऊन जायचा, किती वापर करायचा, है ना. तर माझे हे लेक्चर होतात तर डिजिटल ॲडिक्शन, इंटरनेट. माझ्याकडे एक आई घेऊन आली मुलांना, हा विषय आहे हा फार मोठा, म्हणजे ह्याच्यावर आपण पूर्ण एपिसोड घेऊ शकतो. आता वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. आज अत्यंत महत्वाचा असा विषय आपण डिस्कस केला आहे आणि खूप व्यवस्थित असं आपण मार्गदर्शन केलंय की व्यसनाचे कुठले कुठले प्रकार आहेत, सर्वात इम्पॉर्टंट की त्यापासून कसं निघायचं, यामधनं आपण पुढील भागामध्ये चर्चा करणारच आहोत. आजच्या सर्व मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. ओम शांती.